अंदर कार बस ले रहे हैं। दीर्घ ओंकार के लिए तैयार, ओंकार शुरू करेंगे। शुरू कर श्वास घ्यायचा, मौन अवस्थेमध्ये शांत बसायचं आहे। हळूवार हातांचं घर्षण, चेहऱ्यावर हात ठेवलेले, हळू हळू हात खाली, इतिहासाच्या एका नवीन पाठाला आपण सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी जोरात एकदा घोषणा द्यायच्या आहेत, द्या। कोण देत आहे? जय भवानी जय शिवाजी, द्या ना। मागच्या तासाला आपण पाहिलं, हर हर महादेवचीच गर्जना झाली आणि खिंडीमध्ये मुघलांच्या सैन्याला बाजीने मोठा शह दिला। बाजी धारातीर्थी पडला, घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड झालं। स्वराज्यातील एक अतिशय बलाढ्य ताकदवर असा मोहरा निखळला। राजांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहिले, पण थांबतील ते राजे कसले? आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन प्रत्येक क्षणी काहीतरी नाविन्य करत राहणं ही शिवाजी महाराजांची खासियत, आणि त्याला साजेसं अशाच प्रकारचं या ठिकाणी पुढची एक त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना आज आपण पाहणार आहोत। शाहिस्ता खानाची फजिती बघा। महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य आता नावारूपाला येऊ लागलं होतं। शिवाजी शिवाजी ह्या शब्दाने सुद्धा आता शत्रूला कापरं भरायला लागलं होतं।
घाबरायला लागले होते शिवाजी महाराजांचं नाव ऐकायला सुद्धा. अशी परिस्थिती आता झालेली होती. आणि याच काळामध्ये विजापूरच्या आदिलशहाने संपूर्ण महाराष्ट्राला जंगजंग पछाडलं होतं. परंतु शिवरायांच्या पुढे या आदिलशहाचं काही चालेना. त्याने भरपूर चाल करून बघितल्या, खेळी करून बघितल्या, परंतु महाराज त्याच्या प्रत्येक डावपेजातून या ठिकाणी बाहेर पडत होते आणि त्याच्या सरदाराला धूळ चारत होते. धूळ चारत होते म्हणजेच माघार घ्यायला लागत होते किंवा त्यांना अपयशी होऊन या आदिलशहाकडे जावं लागत होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग हा आदिलशहा जो आहे हा आदिलशहा त्याच्या लक्षात आलं की शिवाजी राजे हे काही साधे नाही आहेत, यांना आपण हलकं घेणं चुकीचं आहे. शिवाजी राजांना या ठिकाणी रोकणं ही काही कोणाच्याही बस की बात नाही ज्याला म्हणतात, तसा या ठिकाणी ही गोष्ट या आदिलशहाच्या लक्षात आली. आणि जो एक आदिलशहाचा जोश होता, द्वेष होता, राग होता, जोश होता, तो हळूहळू हळूहळू शिवाजी महाराजांनी काय करत आणला, कमी करत आणला. आपल्याला माहिती आहे की सिद्दी जोहर एवढा क्रूर आणि शूर शिपाई सरदार, परंतु त्याला देखील शिवरायांनी शेवटी चकमा दिलाच. आणि एवढंच नाही तर विशाळगडावर त्यांनी ते जाऊन पोहोचले. त्या वीरांनी राजांच्या साठी प्राणाचं बलिदान केलं. शिवा काशीद असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, कसल्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता यांनी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलं. आणि अशा प्रकारची एक भली मोठी फौज मावळ्यांची शिवरायांकडे होती. आणि त्यामुळे या ठिकाणी शिवरायांशी आता आपण तह केला पाहिजे असं आदिलशहाला वाटायला लागलं. तह म्हणजे काय, की ज्यावेळेस दोन बलाढ्य व्यक्ती एकमेकाशी झुंजत असतात आणि आता एखादा त्यातला आवरतच नाही, मग त्याच्याशी युद्ध करण्याऐवजी वाटाघाटी करायच्या आणि आपापसातील जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आणि देवाणघेवाण करायची किल्ल्यांची, प्रदेशाची, आणि मग एकमेकांवर आक्रमण करणं थांबवायचं, याला म्हणतात तह. तर अशा प्रकारचा तह या ठिकाणी करण्याचं त्याने ठरवलं. आणि मग या ठिकाणी काही काळ दक्षिणेची बाजू जरा सुरक्षित झाली. मग या ठिकाणी आदिलशहा जरा शांत झाला असं जेव्हा शिवरायांच्या लक्षात आलं, तेव्हा आता एखादा राजा असता तर तो म्हटला असता चला आता काही राजावर स्वारी वगैरे होणार नाहीये, मस्त पैकी आता खाऊ पिऊ आराम करू आईश करू. परंतु या पंक्तीमध्ये बसणारे शिवाजी महाराज नव्हतेच. दक्षिणेकडील राज्य, दक्षिणेकडील सत्ता आता आपल्याला त्रास देणार नाहीयेत असं जेव्हा शिवरायांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी ठरवलं चला आता उत्तरेकडे जरा बघू. आणि उत्तरेकडे कोण होते, मग या ठिकाणी मुघल होते. मुघल तर या उत्तरेकडील मुघलांकडे या ठिकाणी या काळामध्ये या उत्तरेकडील मुघलांकडे शिवाजी महाराज जेव्हा वळले तेव्हा या मुघलांचा जो बादशाह होता, या बादशाहचं नाव माहिती, मुघल बादशाह नाही औरंगजेब. मुघल बादशाह कोण, औरंगजेब. ह्या औरंगजेबाकडे या ठिकाणी शिवरायांनी आपला मोर्चा वळवला. कारण आता औरंगजेब पण आता आपली मान वर काढून महाराष्ट्रामध्ये येऊन त्याने स्वाऱ्या चालू केलेल्या होत्या. आणि याच काळामध्ये शिवरायांनी पण औरंगजेबाच्या बरेचसे किल्ले ताब्यात घेतलेले होते, त्यामुळे औरंगजेब पण या ठिकाणी शिवरायांवर प्रचंड चिडून होता. आणि म्हणून या औरंगजेबाने काय केलं, आपल्या मामाला, त्याचं नाव होतं शाहिस्ता खान, या शाहिस्ता खानला काय केलं, शिवरायांवर पाठवलं, म्हणजे स्वारीवर पाठवून दिलं. अफजल खान येऊन गेला, सिद्दी जोहर
मी प्रयत्न केला, शिवराय हाती लागले नाही. शाहिस्ता खान हा देखील या आदिलशाह औरंगजेबाच्या दरबारातील अतिशय मातब्बर असा हा सरदार, याला या ठिकाणी काय केलं, पुण्यावर या ठिकाणी चाल करून पाठवलं. कारण आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये शिवराय कुठे होते, पुण्यामध्ये होते. आणि म्हणून पुण्याच्या दिशेने या शाहिस्ता खानने आपला मोर्चा वळवला आणि तो पुण्यावर चालून आला पुण्यामध्ये. आणि या ठिकाणी हा घेऊन आला होता 1,50,000 सैन्य. किती सैन्य होत? 1,50,000. त्या काळात पुण्याची लोकसंख्या पण नसल एवढं तर सैन्य घेऊन आला होता हा शाहिस्ता खान. काय काय होत त्याच्या बरोबर? शेकडो हत्ती होते, उंट होते आणि तोफा सुद्धा होत्या. तोफ गोळ्या तोफेनी उडवायचं अशा पद्धतीने तो त्याच्याकडे सगळं साहित्य पण दिलेलं होतं, दारुगोळा दिलेला होता, सैन्य दिलं होतं. आणि असं सगळं केल्यानंतर हा शाहिस्ता खान शिरवळ, शिवापूर, सासवड या मार्गे त्याने पुण्यामध्ये प्रवेश करायला सुरुवात केलेली होती. त्याने शिरवळ ताब्यात घेतलं, शिवापूर ताब्यात घेतलं, सासवड ताब्यात घेतलं. हळूहळू पुण्याच्या दिशेने वाटचाल करीत, गावं घेत त्याने तो आला. येताना मध्ये लागतो कोणता किल्ला? पुरंदर किल्ला. या पुरंदर किल्ल्याला त्याने वेढा दिला. अशा पद्धतीने तो पुढे पुढे येतच होता. डोंगराच्या खिंडीमध्ये मराठ्यांनी त्यांना गाठले. मराठे अतिशय चपळ. आपण पाहिलं की मराठे काय करतील सांगता येत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी या मराठ्यांनी काय केलेलं आहे, शाहिस्ता खानाचे जे सैन्य होतं त्या सैन्याला अगदी हैराण करून टाकलेलं होतं. जरी शाहिस्ता खान आला तरी त्याला काही मराठ्यांनी चैन बसू दिलं नाही किंवा घाबरून पळून नाही गेले. गनिमिकावा. गनिमिकावा म्हणजे काय? की एक बोलायचं करायचं दुसरंच, याला म्हणायचं गनिमिकावा. अजून काय गनिमिकाव्यामध्ये? कधी केव्हा हल्ला करायचा काही गॅरंटीच नाही. म्हणजे असं वाटेल की आता शत्रू आपल्यावर हल्लाच करणार नाही तेव्हाच नेमके मावळे यायचे हल्ला करायचे. म्हणजे मावळ्यांचा हल्ला कधी असायचा? रात्री 1-2 वाजता, जेव्हा हे सगळे गाढ झोपलेले असायचे. अशा पद्धतीने या मावळ्यांनी या सगळ्या शाहिस्ता खानाच्या सैन्याला हैराण करून टाकलेलं होतं, वैताग आलेला होता त्याला. आणि शेवटी या शाहिस्ता खानला काय करावं लागलं? मराठ्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने वेढा, पुरंदरचा वेढा त्याने उठवला. शिवाजी महाराजांची गरजच पडली नाही, त्या मराठ्यांनी तिकडेच त्याचा निकाल लावून टाकला. आणि मग अशा पद्धतीने तिथून झाल्या ते झाल्यानंतर मग मात्र शाहिस्ता खानने काय केलं, पुण्यामध्ये यावं असं त्याला वाटायला लागलं की इकडे काही पुरंदरमध्ये आपण नको, त्यापेक्षा पुण्यात जावं असं त्याला वाटायला लागलं. आणि मग पुण्यामध्ये तो चाकण मार्गे आला आणि चाकणचा किल्ला त्याने या ठिकाणी पहिल्यांदा घेण्यासाठी प्रयत्न केला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. काय नाव होतं त्याचं? फिरंगोजी नरसाळा. तर हा जो किल्लेदार होता याने अतिशय ताकदीने मोठी मर्दुमकी गाजवली त्याने त्या ठिकाणी आणि त्याने किल्ला लढवला. परंतु मराठ्यांकडे त्या काळामध्ये तोफगोळा फार कमी होता. शिवरायांच्या राज्याची नुसतीच घडी बसत होती, तोफगोळा बनवायचा कुठून? आणि त्यामुळे फारसं या ठिकाणी या शाहिस्ता खानाच्या ज्या तोफगोळ्यांचा मारा झाला त्या चाकणच्या किल्ल्यावर, तिथे मात्र हा फिरंगी नरसाळा काही करू शकला नाही. तोफगोळ्याला या ठिकाणी फिरंगी नरसाळ्याला काही ते शक्य झालं नाही. परंतु त्याच्यामध्ये असणारी जी काही ताकद होती, हिंमत होती फिरंगोजी नरसाळ्याची, आणि त्याचं जे शौर्य होतं, ते शौर्य पाहिल्यानंतर शाहिस्ता खानला असं वाटायला लागले की हा जर आपल्या बाजूने आला तर किती चांगलं होईल. म्हणून काय केलं शाहिस्ता खाननी? थोडेसे नरम झाला तो आणि या फिरंगोजी नरसाळ्याला त्याने काय केलं, एक प्रकारचं आमिष दाखवलं. आमिष दाखवलं म्हणजे लाच दिली. एक प्रकारे त्याला सांगितलं की तू आमच्याकडे
तुला जहागिरी देतो, तुला सगळं काही देतो. अशा प्रकारे हे मुस्लिम राज्य करते काय करायचे, जेव्हा त्यांना ताकदीने काही घडायचं नाही तेव्हा मग ते अशा प्रकारे काहीतरी जहागिरीचा आमिष मोठमोठ्याला, सरदारांना, किल्लेदारांना दाखवायचे. तसं या फिरंगोळी नरसाळ्याला पण त्याने काय केलं, आमिष दाखवलं. पण फिरंगी नरसाळा हा काही बदला नाही, त्याने शाहिस्ते खानला जुमानलं नाही आणि तो तो चाकणचा किल्ला लढवतच राहिला. शेवटपर्यंत, अखेरपर्यंत त्याने तो किल्ला लढवला आणि शेवटी शाहिस्ता खानच्या लक्षात आलं की हे काय आपल्याला जमणार नाही, म्हणून तेही सोडून दिला. तिथूनही त्याने माघार घेतली आणि तो पुण्याकडे आला. पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यात त्याने सगळ्यात मोक्याची जागा निवडली, ती म्हणजे लाल महाल. कोणती? आता लाल महालाचं काम चालू आहे बघा, नूतनीकरण चालू आहे. काही दिवसांनी तो पुन्हा पाहायला आपल्याला मिळेल. अतिशय सुंदर भव्य दिव्य असा तो बनवलेला असणार आहे. आता त्याचं काम चालू असल्यामुळे तो बंद आहे. कोणी गेल तर का पाहायला एवढ्यात, पण चालू आहे, तिथे काम चालू असल्यामुळे ते बंद आहे. पण अजून एखादं वर्ष लागेल मग मात्र तुम्हाला लाल महालाचं एक सुंदर असं रूप पाहायला मिळेल. जसं इतिहासात त्या काळात होतं तसं ते बनवण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे. तर अशा पद्धतीने या लाल महालामध्ये त्याने मुक्काम ठोकला आणि या ठिकाणी काय झालं, शाहिस्ते खान आता पुण्यामध्ये चांगलाच त्याने जम बसवला. एक वर्ष गेलं शाहिस्ते खान काही हलेना, दोन वर्ष गेले, जवळजवळ दोन वर्षांचा कालावधी गेला, खान काही पुण्यातून हलत नव्हता. आता मोठा प्रश्न पडला होता, काय करायचं मग हा खान? काही नाही, जनतेला त्रास द्यायचा, मस्त आयुष आराम करायचा, खायचा प्यायचा झोपायचा, असं त्याचं चालू होतं. पण काय करायचा? जनतेला त्रास द्यायचा. काय त्रास द्यायचा? काही नाही, जायचं एखाद्याच्या शेतामध्ये, जायचं सगळ्या सैन्याला पाठवायचं. मग ते सैन्य शेतामधून पळत जाणार, पळत जाताना त्याचे सगळं जे काही शेतातलं पीक आहे त्या पिकावर मुद्दामून पाय देऊन जाणार, मोडून तोडून टाकणार, पिकाची नासाडी करायची. अजून काय करायचं, कोणाकडे गाई असतील, कोणाचे बैल असतील, ते बैल उगीच ओढून आणायचे किंवा मारून टाकायची. अशा प्रकारे नासधूस करायचा, गुरु ओढून आणायचा, मारायचा अशा प्रकारे, किंवा जायचा हल्ला करायला लावायचा, काही लोकर हात असतील त्यांच्या झोपड्या घरं मोडून तोडून यायचा. अशा प्रकारे पुण्यामध्ये रयत अक्षरशः त्रासले होते, प्रचंड हाल लोकांचे चालू होते. आणि मग या ठिकाणी हे सगळं शिवरायांना कळत होतं, पाहिलं होतं शिवरायांनी, पण वेळ येणं गरजेची होती, ती वेळ आता आली आहे असं शिवरायांना वाटायला लागलं. शाहिस्ता खान आता फार जुलूम करतोय जनतेवर, रयतेवर, याची खोड मोडलीच पाहिजे असं शिवरायांनी ठरवलं. शिवरायांच्या दृष्टीने एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी होती की शाहिस्ता खान लाल महालामध्ये होता. का बरं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट होती? हा, शिवरायांचं सगळं बालपण कुठे गेलं? लाल महालात. आपण पाहिलं शिवनेरीवरून ते पुण्यामध्ये आले, पुणे आणि सुप्याची जहागिरी मिळाली होती, मग जिजाऊने आल्यानंतर पुण्याचा कायापालट केला वगैरे आपण पाहिलं सगळं. मुघलांनी तिथे गाढवाचा नांगर फिरवला होता, जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला वगैरे, हे जे काय आपण सुरुवातीला अभ्यासलं तर ते सगळं या ठिकाणी होतं. आणि शिवराय लहानपणी त्या लाल महालामध्येच वाढले, त्यामुळे त्यांना लाल महालातील अगदी सगळं काही माहिती होतं. तिथल्या खोल्या किती, दालनं किती, खिडक्या किती, दारं किती, कोणत्या मार्गाने कुठून कसं जायचं, वाटा कोणत्या, चोर वाटा कोणत्या, ह्या सगळ्या या ठिकाणी शिवरायांना माहिती होत्या. याशिवाय शिवरायांनी काय केलं होतं, काल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, त्याच्यात दाखवलं होतं की त्यांचा एक मावळ्या त्याला सांगितलं होतं की शिवरायांच्या त्या शाहिस्ता खानाच्या गोठामध्ये जाऊन तो मिळ,
आणि तिथे जाऊन त्याला त्याच्याकडून सगळी माहिती घे. त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक असे त्यांचे जे हेर होते हे हेर सुद्धा या शाहिस्ता खानच्या या गोटामध्ये शिरून त्याची सगळी माहिती काढत होते. आणि म्हणून आता जवळजवळ सगळी माहिती मिळाली होती. शाहिस्ता खान कधी उठतो, कधी झोपतो, काय काय करतो, महालामध्ये बसून किती सैन्य आहे, दारुगोळा किती आहे. मी तुम्हाला सांगितलं शिवराय कोणतीही लढाई करण्याआधी काय करत होते, त्याचा अभ्यास करत होते. तसा सगळा अभ्यास झाला आणि मग ठरवलं की एखाद्या दिवशी मध्यरात्री महालामध्ये शिरायचं आणि खानाचं मुलक उडवायचं. अशा प्रकारचा एक अत्यंत धाडसी बेत शिवरायांनी या ठिकाणी काय केलेला होता, आखला होता. शाहिस्ता खानकडे किती फौज होती, पाऊन लाख म्हणजे 75,000, 75,000 एवढी फौज होती. लाल महालाचा परिसर काय एवढा एवढाच होता, काय फार खूप नव्हता. त्यामुळे त्यांनी सैन्य असं लावून ठेवलं होतं शाहिस्ता खाननी की मुंगीलाही जायला वाट नव्हती. असं म्हटलंय पहा, सुविचार आहे, मुंगीलाही जायला वाट नव्हती म्हणजे तिथून कोणीही जाऊ शकत नव्हतं. असं सैन्य या खानाचं लावून ठेवलेलं होतं खानाने. आणि तो पहारा काही नुसता पहारा नव्हता, खडा पहारा होता. तुम्हाला सांगितलं खडा पहारा म्हणजे काय, सतत 24 तास सैन्य कसं उभं राहायचं, खाली बसला की शिक्षा मेला, असा खडा पहारा या सैन्याचा होता. आणि त्यामुळे हे सगळं अवघड होत. शिवरायांनी बेत तर आखला पण हे काम काही सोप नव्हतं. दुसरं काय केलं होतं खानाने, खानाचे सैन्य रोज तपासणी करायचे. पुण्याच्या परिसरामध्ये येणारे जे काही माणसं असतील त्यांची रोज तपासणी व्हायची. कसल्याही प्रकारचं हत्यार म्हणजे तलवार असेल, ढाल असेल, किंवा अजून काही सुरी असेल, चाकू असेल, कोणतंही हत्यार गावामध्ये आणायला शाहिस्ता खानाने काय केली होती, बंदी केली होती, मनाई केली होती. त्यामुळे कोणीही कसलंही हत्यार आणू शकत नव्हतं. रोजची रोज तपासणी होती. परंतु एकदा का शिवरायांनी निर्णय घेतला म्हणजे घेतला. तिथे शिवरायांनी कधी माघार घेतली नाही किंवा वेद त्यांनी बदलला नाही. आणि म्हणून शिवरायांनी दिवस निश्चित करून टाकला की ह्या ह्या दिवशी शाहिस्ता खानाचं काम करायचं, शाहिस्ता खानचं मुलक उडवायचं आणि औरंगजेबाला एक चांगला मोठा दणका द्यायचा, असं शिवरायांनी ठरवून टाकलं. आणि त्यासाठी तारीख निश्चित केली 5 एप्रिल 1663. 5 एप्रिल 1663 रोजी या ठिकाणी हे करायचं असं ठरलं. यासाठी एक बहाणा पाहिजे होता शिवरायांना. शिवरायांनी काय केलेलं होतं, लग्नाच्या वरातीला परवानगी मागितली होती. लग्न सरायचा काळ तो काळ असतो बघा, 5 एप्रिल मार्च मध्ये काय असतं लग्न सरायचे बरेचसे कालावधी असतो. तर त्या कालावधीमध्ये शिवरायांच्या एका मावळ्याला त्या शिवरायांनी शाहिस्ता खानकडे पाठवलं आणि सांगितलं काही नाही आम्हाला फक्त काय करायचंय वरात घेऊन जायचंय रात्री, तर तेवढी आम्हाला परवानगी द्या. शाहिस्ता खान परवानगी देत नव्हता. कसल्याही प्रकारचे मुस्लिम जे राज्यकर्ते होते ते हिंदूंच्या सणांना त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी द्यायची नाही. त्यामुळे तसं शाहिस्ता खान पण देत नव्हता. पण शाहिस्ता खानने या ठिकाणी काय केलं की या वरातीला तो जो काही मावळा शिवरायांनी पाठवलेला होता तो शाहिस्ता खानशी त्याचे चांगले संबंध त्याने निर्माण करून ठेवलेले होते. त्यामुळे शाहिस्ता खानला वाटलं काही नाही वरातच जाणारे जाऊ द्या म्हणून त्याने परवानगी दिली आणि शाहिस्ता खान तिथेच फसला. परवानगी मिळाली आणि मग काय, या ठिकाणी सगळ्या रात्रीची वेळ वाजत गाजत ती मिरवणूक निघाली. शेकडो स्त्री पुरुष
नटून तटून निघाले. कुणी पालख्यांमध्ये बसलं, कुणी मेण्यात बसलं, कुणी पायी चालायला लागलं. पुढे चंद्रज्योती म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या मशाली त्या जळत होत्या आणि सगळीकडे मोठा ढोल ताशांचा मोठा आवाज होत होता, गडगडाट सगळीकडे चालू होता. आणि अशा प्रकारे ही वरात आली आणि त्या वरातीच्या मध्ये काय झालं, शिवराय आणि त्यांचे सगळे मावळे पण त्याच्यामध्ये आतमध्ये घुसले. वरातीच्या बरोबर त्यांनी प्रवेश केला. साध्या वेशामध्ये शिवराय आणि त्यांचे सगळे मावळे यांनी त्या वरातीमध्ये प्रवेश केला आणि हळूहळू हळूहळू हळू वरात वाजत गाजत ह्या चौकातून त्या चौकातून करत 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 वरात निघून गेली. पण ती वरात निघून जात असताना जी काही या ठिकाणी शिवराय आणि त्यांची जी मावळे तिथे होती यांनी काय केलं, त्या अंधाराचा त्या वरातीचा फायदा घेऊन आपापल्या जागा घेतल्या. लाल महालाच्या भोवती जो काही एक शत्रू सैन्याचा मोठा असा प्रकारचा पहारा होता, त्या पहाऱ्याला भेदण्यासाठी, त्या पहाऱ्याला मोडून टाकायचं आणि आतमध्ये प्रवेश करायचा ह्यासाठीची सगळी तयारी आता झाली होती. शिवराय आणि त्यांची माणसं आता हळूहळू लाल महालाच्या भिंतीकडे सरकू लागली. शाहिस्ता खान गाढ झोपला होता, कारण ती वरातच निघाली रात्री 12 वाजता. सामसूम झाली 1 वाजता. 2-2.5 कालावधी कसं करायचं काय करायचं सगळं नियोजन झालेलं होतं. त्यामुळे शिवरायांनी काय केलं, वाड्याच्या एका भिंतीला भगदाड पाडलं. भगदाड म्हणजे काय, ती भिंत खोदून काढली, भिंतीलाच मोठं छिद्र पाडलं आणि त्याच्यातून शिवराय आणि त्यांचे साथीदार यांनी आतमध्ये प्रवेश केला. शिवरायांचा स्वतःचाच वाडा, त्यामुळे सगळे गोष्टी माहीत होत्या. शिवाय वेळ कधीची निवडली, रात्री 2:30 म्हणजे त्यावेळेस पहारेकरी काय करत असणार रे, झोपलेलेच असणार किंवा झोपेच्या तयारीत असणार. पेंगत होते ते, पेंगत होते म्हणजेच डुलक्या घेत होते. अगदी बरोबर आहे. आता शिवराय पण चतुर होते, त्यांनी पण अशी जागा निवडली लाल महालाची की जिथे पहारा काय असेल फारसा कमी असेल, किंवा या ठिकाणी ती जागाच अशी असेल की जिथं काही गरज वाटणार नाही शाहिस्ता खानला पहारा लावायची, अशीच जागा शिवरायांनी निवडली होती. बरोबर आहे तुझा प्रश्न, परंतु त्यानुसार शिवराय पण तेवढे चतुर होते, त्यामुळे त्यांनी बरोबर ते नियोजन केलं. आणि मग काय, शिवरायांच्या माणसांनी काय केलं, जी काही झोपेत माणसं होती किंवा डुलक्या घेत होती पेंगत होती अशी बसलेली होती त्यांना आहे त्याच परिस्थितीमध्ये दोरखंडाने बांधून टाकलं. त्यांना काही कळायच्या आत ते बांधलेच गेले, उठताच येईना हलताच येईना. तोंडामध्ये बोळे कोंबून टाकले आणि बांधून टाकले तोंड पण, ओरडता पण येईना. अशी बरेचसे सैनिक या ठिकाणी शिवरायांनी दाबून टाकलं. आणि मग काय, शिवराय आणखीन आत शिरले, वाड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. इतक्यामध्ये कोणीतरी या ठिकाणी धावत शिवरायांच्या अंगावर आला आणि शिवरायांनी सापकन अंधारातच वार केला. शिवरायांना वाटला हा तर शाहिस्ते खानलाच आपण मारलं, परंतु नाही, तो शाहिस्ता खानाचा कोण होता, मुलगा होता. शाहिस्ता खानाचा मुलगा मेला या आला म्हणून मोठ्याने तो ओरडला आणि तो ओरडल्यानंतर हे सगळे पेंगणारी जी माणसं होती खाडपण जागी झाली. जागी झाल्यानंतर एकच आवाज झाला, खानाच्या झोपण्याच्या महालामध्ये शिवरायांनी आतमध्ये तडक प्रवेश केला. धावा पळा मारा असे मोठमोठ्याने आवाज सुरू झाला. आणि मग काय, या ठिकाणी शाहिस्ते खान आणि सगळं सैन्य आता शिवरायांच्या त्या मावळ्यांच्या हल्ल्यामुळं अचानक झालेल्या हल्ल्यामुळं अक्षरशः घाबरून गेलं, काहीच कळेना. शाहिस्ते खानला या ठिकाणी शिवराय आल्याची बातमी कळाली आणि शाहिस्ता खान मोठ्याने ओरडायला लागला, सैतान सैतान असं म्हणून शाहिस्ता खान ओरडू लागला. शिवरायांना त्यांनी बघितलं आणि अतिशय घाबरला आणि आता खिडकी वाटे पळून जावं म्हणून खिडकीच्या दिशेने पळू लागला.
शिवराय त्याच्या मागे खान पुढे, शिवराय मागे खान पुढे, अशी ही जणू काही लपाछपीचा खेळ चालू झाला, पकडा पकडीचा खेळ चालू झाला. शाहिस्ते खान आता खिडकीतून बाहेर उडी मारणार, तेवढ्यात शिवरायांनी त्याला पकडलं. परंतु खान त्यातून निसटला, पण निसटता निसटता शिवरायांच्या तलवारीचा वार खानाच्या बोटांवर झाला आणि खाटकन तीन बोट खानाची या ठिकाणी तलवारीने उडवली. जीवावर आलेलं बोटावर गेलं, जीवावर बेतलेलं कुठं गेलं? बोटावर गेलं. असं या ठिकाणी घडलं आणि खान जोरामध्ये खिडकीतून पळाला. शिवाजी आला, पकडा धावा, पकडा धावा, शिवाजी आला, असं मोठमोठ्याने ओरडायला लागला. याच काळामध्ये काय झालं, शिवरायांचे या ठिकाणी अनेक प्रकारची जी माणसं होती त्या माणसांनी पण काय केलं, एक प्रकारे खानाच्या सैन्याला घाबरून देण्यासाठी, सगळा गोंधळ करण्यासाठी काय केलं, ते पण ओरडायला लागले. शिवाजी आला, पळा इकडे जा तिकडे जा, असं करून खानाचं सैन्य भागो शिवाजी म्हणताय, हे पण म्हणतात शिवाजी आला असं करत काय झाला, एकच गोंधळ उडाला, कोणाचंच कोणाला काही कळेना. आणि ह्या सगळ्या गोंधळाचा फायदा हो घेत खानाची माणसं यांना पकडेपर्यंत शिवराय आणि त्यांची सगळी मावळी धडाधड 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 त्या वाड्यातून बाहेर पडली आणि सिंहगडाकडे पसार झाली. वाऱ्यासारखी आली आणि वाऱ्यासारखी निघून गेली. थोडक्यामध्ये बचावला, नाहीतर खानाचं आज काय पडणार होतं, मुलकच गळून पडणार होत. पोटाचं कशावर गेलं, बोटावर वाचलं असं म्हटलं जात. आणि मग काय, शिवरायांची माणसं अशी पसार झाली, ती ज्या दिशेने गेली त्या दिशेने खानाने माणसं धाडली. जाओ पकड के लावो शिवाजी को, असं म्हणून खानाचा आदेश होता. सगळ्या अखी रात्र गेली खानाची माणसं वेड्यासारखी नुसते शिवाजी महाराजांच्या माणसांना शोधत होती, सापडत मात्र कोणीच नव्हतं. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, खानाला फसवण्यासाठी आणि त्याच्या माणसांना फसवण्यासाठी एक योजना आखून ठेवली होती. शिवाजी महाराज जाताना गेले सिंहगडाला, परंतु त्यांनी काय केलं, त्या दरम्यान दिवे घाट नावाचा एक घाट आहे, या घाटावर काय केलं, एक 200-300 बैल उभी केली होती आणि त्या बैलाच्या शिंगांना काय केलं होतं, मशाली बांधून ठेवलेल्या होत्या. मग त्या मशाली बांधलेले पाहिल्यानंतर त्या खानाच्या सैन्याला वाटलं की अरे हे काय शिवाजी पळतोय, इकडून जातोय, हा काय दिवे घाटातून निघालाय. आणि म्हणून खानाचं अख्खं सैन्य दिवे घाटामध्ये गेलं आणि जिथं या ठिकाणी ती बैलं उभी होती तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं काय नाही, 100 बैलं आरामात उभी आहेत आणि त्यांच्या शिंगांना काय जळताय, मशाली जळताय. ते इकडे जाईपर्यंत शिवराय आरामात सिंहगडापर्यंत जाऊन पोहोचलेले होते. आणि ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मग मात्र खानाच्या लक्षात आलं, अरे ये शिवाजी काफी भयंकर है, कब क्या करेगा मालूम नहीं. खान अतिशय घाबरला, त्याने हायच खाल्ली. खान म्हणायला लागला, आज बोट तुटली, उद्या मुलकं तुटलं तर काय करायचं. अशा प्रकारे त्याला भीती वाटायला लागली. आणि मग या ठिकाणी काय झालं, ही गोष्ट औरंगजेबाला समजली. औरंगजेब ह्या शाहिस्ता खानावर भयंकर चिडला, खूप राग आला औरंगजेबाला, अरे तुला पाठवलं कशासाठी होत आणि तू करून काय बसलास, तुला पाठवलं शिवरायांना मारायला आणि तू स्वतःची बोट तोडून घेतली, नशीब बोटच तोडली, मुलकं नाही तोडून घेतलं. आणि म्हणून औरंगजेब चिडला आणि त्याने काय केलं, शाहिस्ते खानाला पुण्यातून हुसकावून लावलं आणि त्याला पार बंगालमध्ये पाठवून दिलं. कुठं पाठवून दिलं, बंगालमध्ये पाठवून दिलं. अशा पद्धतीने
अशा पद्धतीने आज विजापूरच्या आदिलशहाला तर शिवरायांनी भरपूर तडाखे दिले, पण आता औरंगजेबाला म्हणजेच मुघल बादशाह औरंगजेबाला बसलेला हा पहिला तडाखा होता. मुघल सत्तेला शिवरायांनी दिलेला हा अचानक अतिशय मोठा असा धक्का होता, जो धक्का औरंगजेबाला पचवणं शक्य नव्हतं. त्यानंतर शाहिस्तेखानाने पुणे सोडलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद झाला, सगळीकडे जल्लोष झाला, शिवरायांची फत्ते झाली म्हणून तोफांचे काय झाले, आवाज झाले आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील रयतेला एक दिलासा मिळाला, कारण रयतेला खूप प्रचंड त्रास या आदिलशहामुळे या शाहिस्ताखानामुळे होत होता, त्याचा तळ महाराष्ट्रातून उठला आणि या ठिकाणी हे अतिशय भयंकर असं सा